भूमिका घेण्याचं धाडस धमक या ठिकाणी अशोक चव्हाणांमध्ये की महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही, जे धाडस धमक देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलं राज्याच्या अधिकारामध्ये, या ठिकाणी त्यांनी आरक्षण दिलं होतं एसईबीसीला, दुर्दैवाने नंतर कोर्टात त्या ठिकाणी टिकलं नाही यांच्या निष्काळजीपणामुळे। आणि आता तर केंद्र सरकारने निर्णय घेतलाय आणि त्याच्यामुळे आता हातवर करणं म्हणजे त्या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रति नेमकं तुमच्या मनात काय आहे हे न समजण्या इतका मराठा समाज दुतखोळा नाही। भूमिका घेण्याचं धाडस धमक या ठिकाणी अशोक चव्हाणांमध्ये की महाविकास आघाडी सरकारमध्ये नाही, जे धाडस धमक देवेंद्र फडणवीस साहेबांनी दाखवलं राज्याच्या अधिकारामध्ये, या ठिकाणी त्यांनी आरक्षण दिलं होतं एसईबीसीला, दुर्दैवाने नंतर कोर्टात त्या ठिकाणी टिकलं नाही यांच्या निष्काळजीपणामुळे। आणि आता तर केंद्र सरकारने निर्णय घेतलाय आणि त्याच्यामुळे आता हातवर करणं म्हणजे त्या ठिकाणी मराठा समाजाच्या प्रति नेमकं तुमच्या मनात काय आहे हे न समजण्या इतका मराठा समाज दुतखोळा नाही।